हे विधान वगैरे नाही, ही विकृती त्यांच्या मनातली विकृती बाहेर आली. आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीयांमध्ये सर्व सामाजिक स्तरावरती चीड निर्माण होते. म्हणजे सर्वजण राजकारणात पाहिजे असंच नाही आहे, तर समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यावरती सगळ्यांमध्येच चीड निर्माण होते. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, ज्यांच्याकडनी ज्यांनी आपल्या संवेदना नोंदवल्या आहेत, सगळ्यांनी तिरस्कार व्यक्त केला की काय घाणेड आहे. म्हणजे त्या आमच्या भगिनींनी जे काय काय लिहिलं आहे ते तर म्हणजे वाचवत पण नाही. त्यांना कदाचित माहीत नसेल की शरद पवार साहेबांचे कॅन्सरचे तीन ऑपरेशन म्हणजे समजता आपण काय असतं. त्याच्यातनं हा माणूस बाहेर येतो, 46, 47, 48 डिग्री उन्हामध्ये सभा घेतो, फिरतो, गावखेड्यात जातो, रानावनात जातो, शेतात जातो. अरे आम्ही नाही करू शकत, आम्हाला लाज वाटते त्यांच्याकडे बघून. अरे सारी काय ताकद आहे त्या माणसांना, ते पण 83व्या वर्षी. विचार करा, त्यांची बायकोही वापरत असेलच ना हे सगळे व्हॉट्सअप सोशल मीडिया आहे, ते बघत असेल ना बायको, बघत असेल ना पोरगी, व्हॉट्सअपवरती फिरवलं जात आहे, बघत असेल ना नात. काय त्यांना हृदय नाही का? त्यांना काही म्हणजे स्वतःचं काहीच नाही. एखादा माणूस मोठा मनाने राजकीयदृष्ट्या खूप मोठे आहेत, ते मनाने खूप मोठे आहेत, खूप निर्मळ आहेत. मला माहिती आहे, खात्री आहे की ते मला बोलून सांगणार आहे कशाला तुला नको ते धंदे सुचतात, काम कर ना तुझं. होय मी काम करतो, 20-20 तास 18-18 तास काम करतो, माझं डिपार्टमेंटचं काम करतो. पण डिपार्टमेंट, मंत्रीपद, पदप्रतिष्ठा ही बापापुढे मोठी नाही. त्या बापाला गोळी मारा असं जर कोणी म्हणत असेल तर मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तो आजपर्यंत आत्तापर्यंत वेगळ्याच प्रतिक्रिया दिली असते. आता माझ्यावर मर्यादा येतात, पण मर्यादा कार्यकर्ते पाळत नाहीत ना. मी मर्यादा पाळीन, कार्यकर्ते नाही पाळत. तुम्ही कोणाचा तरी नागडा उघडा फोटो टाकणार, तुम्ही कोणावरती घाणेरड्या पातळीवर टीका करणार आणि कार्यकर्त्यांचं मस्तक भडकल्यावरती मरडारड करणार असं नाही होत ना. तुम्ही आधी पाय लावू नका. तुम्ही पाय लावल्यानंतर नमस्काराची अपेक्षा करू नका. मराठीमध्ये म्हटलं जातं, मी पाय लावणार नाही आणि कोणी पाय लावला तर सहन करणार नाही. तेव्हा हे सहनशक्तीच्या बाहेर चाललंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.